आज या ठिकाणी एकच वादा, एकच वादा राजेवाडी या गावामध्ये व या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये राहणारे सर्व नागरिक यांच्यासाठी व यांच्याशी संवाद साधण्यासाठी इथं ही सभा घेतली आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या नेत्या आणि खासदार सुप्रियाताई ज्यांनी आताच आपल्या सर्वांना उत्तम असं मार्गदर्शन केलं असे उत्तमरावजी जानकर ज्येष्ठ नेते अप्पासाहेबजी जगदाळे आवर्जून इथं उपस्थित असणारे किशोर सिंहजी माने पाटील अशोकभाऊ गोगरे तेज सिंहजी पाटील महारुद्रभाऊ पाटील नितीनजी शिंदे अमरभैया जगदाळे सागरबाबा मिसाळ तसंच उपस्थित असणारे कुकडे पप्पा राजूभाऊ भोळे इथं उपस्थित असणारे आबासाहेबजी निंबाळकर अमोजी भिसे खरं तर त्यांचं भाषण इथं होत होतं पण उशीर झाला त्यांना बऱ्याच काही गोष्टी इथं बोलायच्या होत्या तसंच जगदाळे भाऊ उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू आणि भगिनी म्हणून एक तर आपल्या पाशी येत असताना उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. इंदापूर शहरामध्ये काही मान्यवरांना मी भेटत होतो काही कार्यकर्ते होते वकील साहेब आहे तिथ सामान्य कुटुंबातली काही मुलं मुली मला भेटल्या तो नियोजित कार्यक्रम नव्हता पण विद्यार्थी होते स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय मनापासून कष्ट करणारे विद्यार्थी तिथं मला भेटल्यानंतर त्यांच्या काही अडचणी होत्या आणि त्या समजून घेत होतो. सुप्रियाताईंनी त्या समजून घेतल्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की थोडस अजून तू लक्ष घाल बघ शेतकऱ्यांची कष्ट करायची मुलं मुली आहेत थोडा वेळ लागला तरी चालेल मग त्यांच्याशी संवाद साधत असताना थोडा उशीर झाला आणि मग तो उशीर वाढत गेला आणि इथं येऊन खूपच उशीर झाला. परत एकदा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. अनेक लोकांनी अनेक विषय इथं मांडले असतील त्याच्यात जास्त खोलात मी जाणार नाही फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल ही एक लढाई विचाराची लढाई. आता हे विचार आपल्याला कोणाकडनं मिळाले हे विचार आपल्याला संतांकडनं मिळाले. संत माऊली असतील संत तुकोबाराय असतील संत सावता महाराज असतील सद्गुरु संत भगवान बाबा असतील संत गीते बाबा असतील असे अनेक थोर संत या भूमीमध्ये होऊन गेले आणि त्यांनी त्या काळामध्ये संघर्ष करत लोकांची बाजू घेत चांगले विचार या पुढच्या पिढीला मिळावे यासाठी प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न केले. त्या काळामध्ये सुद्धा एक असा विशिष्ट विचार होता जो कुठेतरी या चांगल्या विचाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता त्याला आम्ही अनाजी पंतांचा विचार म्हणतो. तिथं त्या सर्व संतांना काही लोकांनी त्रास दिला पण त्या सर्व संतांनी त्या लोकांकडे न बघता पण सामान्य लोकांचा विचार करत जो काही विचार जपला तो आजपर्यंत आपण सर्वजण जपत आलो आहोत. आपण पंढरपूरला जातो सर्व संतांचा विचार करतो त्यांनी दिलेले जे काही आपल्याला शिकवण जे विचार ते जपत जपत आपण पुढे जात असतो आणि ते त्या काळामध्ये 750 वर्षापासून आतापर्यंत आधीच्या पिढीने आत्ताच्या पिढीने आता आणि पुढच्या पिढीने आपण तिथं जपणार आहोत. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील पुण्यश्लोक अय्यादेवी होळकर असतील तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्व विचारवंतांनी तोच विचार जपला. त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण या सर्व थोर व्यक्तींनी तो विचार त्या अडचणीकडे न बघता
लोकांसाठी आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देत ते संघर्ष करत राहिले म्हणून आज आपल्यातले अनेक जण शिकू शकले. मग हे जे विचार आहेत ते तसे सोपे नाहीत. या विचारासाठी अनेक लोकांनी त्याग दिलाय आणि तोच विचार आज खऱ्या अर्थाने कोण जपत असेल तर आदरणीय पवारसाहेब जपत असेल. गेली 60 वर्ष या विचाराला पवारसाहेबांनी जपला आहे आणि हे विचार जपत असताना त्यांना सुद्धा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला पण त्यांनी भूमिका बदलली नाही. 60 वर्ष जो विचार जपला त्याच विचाराबरोबर आज सुद्धा पवारसाहेब आहेत आणि आपल्यातले काही नेते जे आपल्या बरोबर होते पण आज सत्तेसाठी स्वहितासाठी विचार सोडून विरोधी विचाराबरोबर जे केलेले आज प्रश्न करतात की पवारसाहेबांनी काय केलं. काही दिवसांपूर्वी तुम्ही दादांचं भाषण ऐकलं असेल त्या भाषणाच्या माध्यमातून खरं तर मला आश्चर्य वाटलं. दादा काय म्हणत होते साहेबांनी ही संस्था कुठे चालू केली ही संस्था त्यांनी कुठे चालू केली साहेबांनी या बाबतीत काय केलं आणि एक भाडेकरून माणूस आणला होता व्यासपीठावर काय त्या व्यक्ती बोलत होते की साहेबांनी हेच नाही केलं तेच नाही केलं. साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या व्यक्तीने तिथं सांगितलं. पूर्वीचे दादा असते तर त्याला खाली बसवलं असतं पण नवीन दादा आम्ही ओळखत नाही. भाजपबरोबर गेलेले आम्हाला दादा माहित नाही. तिथं शांत बसले डोकं खाली करून बसले हे आम्हाला पटत नाही. त्याचा विरोध आम्ही सर्वजण तिथं करतो. बघा भाजपचा विचारावर किती प्रभाव पडत असतो. फक्त सत्तेच जाण्यासाठी एक मोठा नेता पवारसाहेबांच्या विरोधात काही जण बोलत आहेत तरी त्या व्यासपीठावर आदरणीय दादा शांत बसले हे आम्हाला पटलेलं नाही. त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांची भूमिका पण आम्ही संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही पूर्वीपासून शेतकऱ्यासाठी लढत आलो आहोत युवांसाठी लढलो विद्यार्थ्यांसाठी लढलो माता भगिनींसाठी लढलो पण आज काही जण सत्तेत जाऊन तिथं जाऊन काय करतायत काहीच करत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही जर विचार केला पूर्वी आपण तुम्हाला माहित असेल की दुधाची अडचण वाढल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला होता. दुधाची पावडर बनवली भारताच्या बाहेर पाठवली दूध महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात दाद साहेबांनी पाठवलं म्हणून दुधाचे रेट त्या काळामध्ये कुठेतरी हे टिकले होते. आज काय दुधाची परिस्थिती आज 25 रुपये 23 रुपये आपल्याला परवडत नाही. त्याच्याबरोबर आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही सरकारला विनंती करत होतो की 5 रुपये मदत जी तुम्ही शेतकऱ्याला देत असतात एक तर तुम्ही अटीतटी कमी करा. त्यासाठी आम्हाला भांडावं लागलं आणि मग कुठेतरी ते म्हणतात की हो आम्ही काही अटी कमी केल्या पण अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही. काही या गावामध्ये मिळालाय पैसा मला माहित नाही मिळालाय का. 5 रुपये अजूनपर्यंत मिळाले नाही. ते कधीपर्यंत होते मार्च अखेरीस पर्यंत होते. एप्रिल महिना आहे मे महिना आहे दोन मोठे महिने आपल्याला घालवायचे ते सुद्धा उन्हाळ्याचे. आज 44 टेम्परेचर आहे अशात पाणी नाही ओला चारा नाही. मग आम्ही सरकारला म्हणत होतो तीच योजना तुम्ही थोडीशी पुढे घेऊन चला पण शेतकऱ्यांचं या सरकारने तिथं ऐकलेलं नाही. त्याच्याचबरोबर कांद्याचे भाव पडले आम्ही म्हणलो त्याच्यासाठी काहीतरी मदत करा. खर तर सरकारला आम्ही विनंती करत होतो एक्सपोर्ट जो चाललाय कांदा आपल्या देशाच्या बाहेर जो चाललाय आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याला जे 4 पैसे अधिकचे मिळतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर चालू द्या ना. तसं नाही त्यांना त्या बाबतीत काही पडलं नव्हतं. शेतकऱ्याचं अचानक निर्णय घेतला अचानक सर्व भाव पडले पण पवारसाहेबांच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल त्या काळामध्ये अनेक मोठे नेते साहेबांना भेटले काँग्रेसचे आणि म्हणाले बाबा साहेब तुम्ही बाबा हे जे एक्सपोर्ट चाललंय ते थांबवा मार्केट कांद्याचं वाढत चाललंय. पण साहेबांनी सांगितलं वाढू द्या खाणारे फार कमी आहेत आणि फार कमी कांदा खातात पण आमच्या शेतकऱ्यावर एका एकरामध्ये जे काही उत्पन्न येतं त्याच्या अख्खं कुटुंब त्या शेतकऱ्याचं अवलंबून आहे आणि मग कितीही रेट वाढले तरी मी कुठेही एक्सपोर्ट थांबवणार नाही हा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी त्या काळामध्ये घेतला होता. उसाच्या बाबतीत तेच धोरण साहेबांनी त्या काळामध्ये बदललं. इथेनॉलची सुरुवात झाली भाजपच्या काळामध्ये त्याला प्रेरणा मिळाली प्रोत्साहन मिळालं चांगली गोष्ट आहे पण आता खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला मदत पाहिजे होती पण अचानक त्यांनी एक निर्णय बदलला आणि इथेनॉल बनवण्याची जी काही धोरण आहे त्यात जो बदल केला त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्याला झालं. आज ते धोरण त्यांनी तसंच जर ठेवलं असतं तर तुम्हाला सर्वांना कमीत कमी 300 रुपये उसाला जास्त मिळाले असते. पण हे जे काही भूमिका असे सारखे सारखे ते बदलतात याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं तर ते सामान्य शेतकऱ्याचं होतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजू
आम्ही सर्व जर मांडत असलो तरी भाजप खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या विरोधात. कालचे दोन दिवसाची भाषण आपण जर बघितले, अजितदादांचं भाषण ऐका, भाजपातल्या लोकांचं भाषण ऐका, काय म्हणतात की शेतकऱ्यासाठी खूप आम्ही काय केलं. अरे काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी जरा सांगा, काय सांगू शकत नाही. अहो परभणीमध्ये गेले होते, तिथं मगाशी जानकर साहेबांनी सांगितलं, तिथं जानकर भाऊंना तिथं उमेदवारी दिली, तिथं मोदी साहेब आले होते, भाषणामध्ये काय बोलले होते, मैंने कांद्याच्या शेतकऱ्याला खूप मदत केली. केली का मदत? त्या भागामध्ये सोयाबीन असतं, सोयाबीनचे भाव 2014 जे भाव होते त्याच्यापेक्षा आज कमी भाव आहेत. आणि तिथं मोदी साहेब काय म्हणतात, मी सोयाबीनसाठी खूप काही केलं, मी कपाशीसाठी खूप काही केलं, खालून ताळ्यात वाजतच जातो ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं, हे जर कोणाकडनं शिकायचं असेल ना तर भाजपकडनं शिकायचं, अशी आजची परिस्थिती आहे. पण आम्ही सर्वजण काय करतो, तो संघर्ष करत आहोत, आम्ही त्याचा विरोध करतोय. आज साहेबांना सुद्धा संधी होती, सुप्रियताईंना संधी होती. सुप्रियता जेव्हा पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या तेव्हा आपलं सरकार केंद्रात होत, दिलं का मंत्रीपद सुप्रियताईंना त्या काळामध्ये, केलं का मंत्री साहेबांनी, नाही. या सर्व नेत्यांना त्या काळामध्ये तिथे संधी दिली होती. त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर आता सुद्धा साहेब निर्णय घेऊ शकले असते आणि म्हणू शकले असते की सुप्रियताईंना भाजपला सांगितलं असेल, सुप्रियताईंना मंत्री बनवा. केलं का तसं त्यांनी? मी सुद्धा आज कदाचित सत्तेत जाऊ शकलो असतो, एखादं मंत्रीपद मला मिळालं असतं. पण नाही, साहेब जर संघर्ष करत असतील तर आम्हाला माहिती आहे साहेब कोणासाठी संघर्ष करतात. साहेब स्वतःसाठी कधी संघर्ष करत नाही, जर संघर्ष कोणासाठी करतात तर फक्त सामान्य लोकांसाठी आणि इथं असणाऱ्या कष्टकऱ्यासाठी पवारसाहेब संघर्ष करतात. मग या भराट्या शक्तीच्या विरोधात साहेब जर आज लढत असतील तर त्यांच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र उभा आहे, तर त्यांच्याबरोबर एक कार्यकर्ता म्हणून ताई असतील आणि आम्ही भक्कमपणे तिथं उभे आहोत. आणि आम्हाला माहित होतं आमच्यावर कारवाई होणार, पण माहिती होतं कारवाई होणार तरी आपण जेव्हा भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो, आणि तीच भूमिका आज त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतो. पण तुम्ही काळजी करू नका, वारे बदलते. 2-3 दिवसापूर्वी एक सर्वे आला होता, हे जे 400 पार म्हणतायत ना, अहो 200 पार सुद्धा होत नाहीत, 190 आसपास आकडा भाजपचा जातोय आणि मित्रपक्षाचा 40-50 आसपास. म्हणजे दोन्ही मिळून 235-250 आसपास ते जातील. आणि आपण पण 190-260, म्हणजे कदाचित 4 जूनला आपण जेव्हा टीव्ही बघायला लागू, टीव्ही जेव्हा आपण चालू करू सकाळी, संध्याकाळी आपण टीव्ही समोर तुम्ही राहा. पण एक विनंती तुम्हाला करेल की गुलाल तुम्हाला घ्यावा लागेल बरोबर. दोन गोष्टी साठी बारामतीचा खासदार परत एकदा सुप्रियता साडेतीन लाखाली होणार आहे, आणि त्याच्याच बरोबर गुलाब याच्यासाठी कदाचित या देशामध्ये सत्ता बदल होणार आणि आपल्या विचाराची सत्ता येणार. महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 30 खासदार नाही तर 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत, अशी आज परिस्थिती आहे. अहो जिथं जाईल तिथं भाजपच्या विरोधात लोक आहेत. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ही जी लढाई ती विचाराची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई नाही. अस्तित्वाची लढाई पलीकडच्या लोकांची, म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकावं यासाठी पलीकडचे लढत आहेत. आपण कशासाठी लढत आहोत, आपण विचारासाठी लढत आहोत. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर साहेब कुठे लढता, साहेब कुठे माहिती का, जळगावला. काल कुठे होते, छत्रपती संभाजीनगरला. त्याच्या आधी कुठे होते, पुण्यश्लोक अहिल्यानगर देवीनगरला. आणि मग त्याच्या आधी अजून कुठेतरी. आपल्या मतदारसंघामध्ये साहेब आहेत का, नाही. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत यासाठी 84 वर्षाचा युवा तिथं संघर्ष करत आहे अख्ख्या महाराष्ट्रात. आणि वयाबद्दल कोण म्हणत होत, साहेबांचं वय कुणी काढलं, दादांनीच काढलं ना, आणि त्यांच्या मित्रांनी काढलं, नेत्यांनी. दादा कुठे, फक्त 12 मध्येच अडकलं. कुणी अडकून ठेवले, आम्ही नाही अडकून ठेवले, इथं असणाऱ्या जनतेने, म्हणजे तुम्ही त्यांना अडकून ठेवलेलं आहे. कशासाठी, कारण का हे इलेक्शन तुम्ही हातात घेतलंय. त्यांच्या बरोबर जे आहेत, काय म्हणता तुम्ही त्यांना, हा तीच ती मलिदा गॅंग बघत होतो, विसरलं का काय, ती जी गॅंग आहे ना त्यांच्या बरोबर, ती कानाला लागती त्यांना. काय करते, यादी देते, यादी तेवढंच जमत ना त्यांना. लोकात तर जाऊ शकत नाही, लोकात गेलं लोकच येत नाही, 4 जागा घेऊन फिरावं लागतात.
मग कुठेतरी झाडाखाली बसावं लागतं फोटो, त्यांना आदेश आहेत रोज फोटो पाठवायचे. कोणाला? दादांना. काय करताना? सभा घेताना. सभा लय मोठ्या, चार गाडीत जेवढी माणसं बसतात तेवढी त्यांची सभा. गावात तर लोकच येणार त्यांना. अशी आजची परिस्थिती आहे. आणि मग फोटो पाठवला म्हणतो साहेब दादा बघा आम्ही घोंगडी बैठका घेतोय. सुरुवात काय केली? गाव सभा. नंतर नाव काय बदललं? घोंगडी बैठका. काय लोकच येत नाही हो, अशी अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि मग याच्यामध्ये दमदाटी करतात, नंबर देतात, दादाही काही लोकांना फोन करतात आणि मधली जी मलिता गँग आहे ती सुद्धा काही लोकांना फोन करते. अहो मला एक कळत नाही, आपलं कुटुंब कोण बघतं? आपण बघतो का ते बघतात? बरोबर. शेतामध्ये जे काय लावलं त्याच्यातून उत्पन्न मिळतं, चार पैसे मिळतात, त्यात आपलं कुटुंब चालतं. बरोबर आहे सर? बरोबर. आता आपल्या घरात जर कोण आजारी पडलं तर कोण बघतं? त्याची काळजी घेत. आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कोण प्रयत्न करत? ज्या काही संस्थाने पवारसाहेबांनी सुरू केल्या त्याच्यामध्ये कमी फी आहे, त्यामुळे काही मुलं मुली आपली शिकतात. पण पुण्यासाठी जर आपली मुलं मुली शिकायला गेले तर तिथे 5-6 लाख खर्च कोण करत? नेते का करतो? आपण करतो. सगळं आपण करतो आणि धमकी कोण देत? मरीला गँग देते. हे आपण ऐकणारे का? ऐकणारे का? तुम्हाला इथले लोकल लोक धमक्या देतात. आम्हा दिल्लीवाली धमकी देतात, आग टाकतो तुला. पण आम्ही दिल्लीला घाबरत नाही. लहानपणीपासून आपण काय शिकलोय? दिल्ली समोर झुकायचं नाही. मग आम्ही त्या पद्धतीने वागतोय तर मग या गावामध्ये या परिसरामध्ये आम्हाला असं कळलं की काही लोक धमकी देतात. देतात का कुणी धमकी? कोणाला देतात? जे घाबरतो. आपण घाबरतो का? घाबरतो का? मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय, हे जे धमकी धमकी देणारे लोक आहेत ना, ते जास्त काळ टिकणार नाही. कारण 2024 ला आपलं सरकार येत आहे. एक तर पोलिसांचा वापर करत असेल आणि पोलीस इकडे आसपास असतील आणि खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना अडचण नसताना सुद्धा जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्या पोलिसांना मला एवढंच सांगेल, 2024 ला महाविकास आघाडी सरकार येते आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि हे जे काही मली तर गँग आहे ना, जर तुम्हाला तिथे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मी एवढं म्हणेन ठीक आहे, प्रचारासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात जाऊ नका बाहेर, पण या गावातून लीड देण्याची तुमची जबाबदारी. आणि तुम्हाला जर कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याचं काय करायचं ते आमच्यावर सोडून द्या, आम्ही त्याचं बघतो. त्यामुळे हे अशा प्रकारच्या धमक्या देणं हे योग्य नाही. आणि असं जर कुणी धमक्या देत असेल तर त्याचं उत्तर, म्हणजे त्यांना उत्तर येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण देण्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही बघा, आपल्याला काय पाहिजे? पाण्याचं योग्य असं नियोजन झालं गेल्यानंतर पाण्याचं योग्य नियोजन आहे का? लक्ष अहो कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये लक्ष, तिथं मरिदा गँगला मोठं करण्यामध्ये लक्ष, मरिदा गँगचं काय बाळंपण असेल ते तिथं असेल, नाही तर अजून काय असतील घरी कार्यक्रम त्याच्यात जाण्यासाठी काही लोक व्यस्त आहेत. पण पाण्याचं नियोजन केलं का नाही यंदा? आहे का नियोजन योग्य पद्धतीचं? पण जर पाण्याचं योग्य नियोजन या भागातलं नाही झालं तर कोणाच्या घरामध्ये चूल पेटत नाही? तुम्ही मला सांगा, नेत्याच्या का सामान्य लोकांच्या? कोणाच्या? सामान्य लोकांच्या. मग आज काय धमकी देताय तुम्ही? नियोजन नीट करू शकत नाही, लाईटीचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करता येत नाही, रोडची क्वालिटी खराब क्वालिटीचं तुम्ही रोड बनवता आणि अशा परिस्थितीमध्ये काय करता? गरीबाला तुम्ही धमकी देता? अजिबात चालत नाही. मी सांगतोय तुम्हाला, या इंदापूर तालुक्यामध्ये आणि बारामती आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा या मलिदा गँगचा आता धमक्या चालत नाही. काल एक हिंदी चॅनल वाला बारामतीत आला होता, आज तक 50 लोक आपले होते, आपल्याला माहिती नव्हतं कार्यकर्त्याला घेऊन जायचं. ते म्हणले की तुम्ही आपले प्रवक्ते गेले आणि प्रवक्त्याच्या मागे मागे 50 कार्यकर्ते गेले. पण त्यांनी काय केलं? 100 कार्यकर्ते बोलवलं. कदाचित त्यांना सांगितलं असेल कोणी मीडियावाल्यांनी की बाबा 100 लोक घेऊन या, वातावरण लय भारी वाटतं. 100 लोक त्यांचे, 50 लोक आपले आणि सगळ्या पक्षांचे प्रवक्ते आपले, अजितदादांचे आणि अजून सगळे. सुरू झालं, वातावरण गरम व्हायला लागलं, आसपासची लोक यायला लागले. अरे काय चाललंय, काय चाललंय बघा, बघता बघता 1200 लोक उभी राहिली तिथं. आणि मग काय झालं तर मीडियावाल्यांनी प्रश्न वगैरे सुरू केले, हे काय ते काय. अहो त्या अजितदादांचे प्रवक्ते होते ना, त्यांना प्रश्न केला की या देशाचे कृषी मंत्री कोणते सांगा? तुम्ही बोलताय ना विकासाबद्दल खूप सारे, विकास विकास विकास, कृषी मंत्री कोण सांगा? अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते 5 मिनिटं इकडे तिकडे बघत राहिले, नंतर कसं तरी काहीतरी बोलले, ते काय चुकलं होतं त्यांनाच माहित नाही की या देशाचे कृषी मंत्री कोण. अशी परिस्थिती आज दादा मित्रमंडळाच्या पार्टीची आहे.
मग नंतर ते जे पत्रकार होते त्यांनी मग लोकांना विचारलं की बाबा नो किती लोक अजितदादा आणि त्यांच्या पार्टी बरोबर हात भाजप बरोबर हात वर केला. खूप लोकांनी हात वर केले, माझ्या अंदाजाने 100 लोकांनी हात वर केले 1200 पैकी. आणि नंतर दुसरा प्रश्न होता इथून खासदार कोण होणार, सुप्रिया होणार असं किती लोकांना वाटतं, साहेबांवर किती लोक त्यांनी हात वर करा. किती हात वर झाले? 1100 हात वर झाले, 1100 हात वर झाले. सामान्य लोक, खरं हे इलेक्शन सामान्य लोकांनी हातात घेतलंय, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागेल. हे फार खालच्या लेवलला जाणार आहे, त्यांना जाऊ द्या, पण तुम्हाला तो संघर्ष तिथं योग्य पद्धतीचा करायचाय एवढी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. त्याच्याच बरोबर ताईंची जबाबदारी इथले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडण्याचे होते आणि ते सुप्रियातांनी मनापासून ते केलं. अजितदादांनी जबाबदारी काय घेतली होती की सगळी राजकीय यंत्रणा मी बघतो. तुम्ही मला सांगा आपापल्या घरामध्ये राखी पौर्णिमा होते का नाही होते? रक्षाबंधन होतं ना, आपण बांधून घेतो ना बहिणीकडनं राखी. आता जर भाऊ बहिणीला म्हणत असेल की तुझा सगळी काळजी मी घेतो, तुला कुठेही अडचण येणार नाही, तर आपण भाऊ म्हणून ते पाळतो का नाही पाळत? दादांनी सुप्रियातांना शब्द काय दिला होता? राजकीय संपूर्ण यंत्रणा हे मी बघतो. मग बहिणीने विश्वास ठेवायला पाहिजे होता का नव्हता? ठेवायला पाहिजे होता का नव्हता? मग आता बहिणीने विश्वास ठेवला, पण सगळी राजकीय यंत्रणा घेऊनच दादा जर भाजप बरोबर गेले असतील तर सुप्रियाताईचं चुकलं का? आता नेते काय म्हणतात माहितीये का? सुप्रियाताई एकटी पडली. पण जेव्हा पब्लिक बघतात ना, पब्लिक रिस्पॉन्स आणि सामान्य कार्यकर्ते, आता त्यांची तोंड बंद झाली. कारण का हे इलेक्शन सुप्रियाताईचं कुणी हातात घेतलंय? जनतेने. म्हणजे तुम्ही हातात घेतलेलं आहे, म्हणजे आज पवार साहेबांबरोबर ताकदीने लढण्यासाठी कोण त्यांच्या बरोबर आहे? तुम्ही आहात. त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागली, त्या पुढच्या 10 दिवसांमध्ये अजून धमक्या देतील, अजून बरंच काय करतील. मग आपण घाबरणार आहे का? घाबरणार आहोत का? मग किती लोक घाबरणार आहेत ते हात वर कर. मग किती लोक घाबरणार नाही ते त्यांनी हात वर कर. बस झाला विषय, टेन्शनच नाही. अहो भाजपचे फसवे काय 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 मदत केली सांगा. दादा म्हणतात ना मोदी साहेब मोदी साहेब, मोदी साहेबांनी खरंच काय दिलं सांगा? फक्त युरियाच्या पोत्यावर त्यांचा फोटो आला, बाकी काय आले का? काय मदत झाली का? पाच किंमत तीच, पण गंधर्व कसं बघा, 5 किलो कमी करून टाकलं, रेट तेवढाच, 5 किलो कमी केलं. डीएपीचा रेट तेवढाच राहिला का? 400 रुपये. किती रुपये? 1400 रुपये केला. पेट्रोल पण 60 रुपयाला असेल. किती? आणि डिझेल 93. आता खर्च आपले सगळे वाटले, आमच्या माता भगिनी इथं आहेत. गॅस तर 100 रुपयाला दिला असेल, 30 रुपयाला गॅस, 1000 रुपयाला सगळं वाढलं. तुम्ही डब्यात जे पैसे ठेवत होतो ना 2014च्या आधी आपलं सरकार असताना, आता डब्यात पैसे ठेवू शकता का? काय राहत का हातामध्ये? हा काय राहत नाही का? खर्च वाढले. आणि दादा म्हणतात विकास मोदी साहेबांचा. विजेच काय घरच्या रेट वाढत चाललेत, वाढत चाललेत. अहो लिफ्ट इरिगेशनचं पण रेट वाढवलेत, अशी परिस्थिती. म्हणजे काय झालंय? आपले खर्च वाढले, उत्पन्न वाढलेलं नाही. का माहिती का? आपण पुरोगामी विचार म्हणतो त्याला, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मध्ये म्हणतात. का? की सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, याला पुरोगामी विचार म्हणतो. आणि प्रतिगामी विचार काय? की ठराविक लोकांचा विकास झाला पाहिजे, बाकीचे जे सगळ्यात जास्त लोकसंख्या जी ती गरीब राहिली पाहिजे. कारण श्रीमंताचं नाही तर नेत्याचं गरीब तेव्हाच ऐकतात जेव्हा गरीब हे गरीब असतात. हे प्रतिगामी विचार झाला कोणाचा आहे? हा भाजपचा विचार आहे. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये काय झाले हे झाले याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण या गोष्टीचा विरोध करतोय. त्यामुळे ही लढाई विचाराची आहे, ही लढाई ही स्वाभिमानाची आहे, आणि ती लढाई तुम्ही सर्वांनी हातात घ्यावी एवढं तिथं सांगतो. मराठा समाजाला फसवलंय, धनगर समाजाला फसवलेला आहे, कुठला असा समाज नाही त्याला फसवलेला नाही. अहो माझ्या मतदारसंघामध्ये तर या लेवलला हे गेले की काय सांगावं. मी माझ्या मतदारसंघामध्ये काही संत पीठ आहेत, त्या पीठाचा विचार विकासाचा आराखडा बनवला होता. तिथं पुण्यश्लोक राहिला देवी होळकरांचं जन्म ठिकाण आहे, ते 9 कोटी रुपये आणले होते, ते आज कधीच आणले नव्हते. माझ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी म्हणजे राम शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून काय केलं? 9 कोटी थांबवले स्थगित. सद्गुरु संत भगवान बाबांचे गुरु संत गीते बाबा
त्यांचं मंदिर, त्यांची समाधी माझ्या मतदारसंघात आहे. 7.5 कोटी रुपये तिथं विकास निधी आणला, 1 रुपया सुद्धा आजपर्यंत आणला नव्हता. काय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी? स्थगिती दिली. संत गोगट महाराज असे अनेक महाराज तिथे होऊन गेले, स्थगिती दिली. तुम्ही स्वतःला हिंदुत्वबद्दल बोलता आणि सगळ्या देवळाच्या कामावर तुम्ही स्थगिती देता, कितपत योग्य आहे. दर्ग्याचा विकास तिथे होत होता, तो तुम्ही थांबवला. तर मी हे सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी थांबवल्या, पण आम्ही केलं काय? आम्ही गेलो कोर्टात आणि कोर्टात जे ह्यांना काळाखाली मारली या सरकारच्या, आणि आमचे सगळी कामं तिथं सुरू झाली. आणि आता तिथं संत गीते बाबांचं काम चालू आहे, संत सीताराम बाबांचं काम चालू आहे, संत गोधर महाराजांचं काम चालू आहे, तर तिथं पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचं विकासाचं काम चालू आहे. त्यामुळे हे भाजपचे लोक जे दाखवतात तसं नाहीये, हे सगळे फसवे लोक आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि सुप्रियांना किती निवडून द्यायचं? अहो आपण इंदापुरात आहे, इंदापूर किती? 12 मुठी. 3 म्हणते बाबा, 3 म्हणते 12 मुठे. 1 लाख टोटल नाही, आपलं काय म्हणतो तालुका ना, तालुका कमीत कमी 1 लाख. किती? पण मलिदा गँग नाही होऊन जाणार हे. अहो काय हे मलिदा गँग घेतली, त्यांना काय वाटतं माहितीये का? तालुक्यावर कोण राज्य करतं? मलिदा गँग राज्य करते. राज्य इथले सामान्य स्वाभिमानी लोक करतात का मलिदा गँग करते? कोण म्हणजे कोण? तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये आता? बर, इथं किती मलिदा गँगचे लोक हात वर करा. मलिदा गँगचे खबरी आले का इथं कुठं? नाही ना. बघा बघा, लेफ्ट राईट इकडे तिकडे. मग आपण कोण आहोत? इलेक्शन कोण हातात घेणार? सामान्य कार्यकर्ते, सामान्य नागरिक तिथे इलेक्शन ताब्यात. अहो सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा धमके दिलो, पण आपली घेतली लय भारी माणसं. काय उत्तर दिलं माहिती आता पोराले त्या नेत्याला, अजित दादांच्या? तुम्ही काही करा, माझं घर पाडा, माझं दुकान पाडा. आम्ही साहेबांची साथ आणि विचारांची साथ सोडणार नाही. ही खरी ताकद आहे आणि ही ताकद आदरणीय पवार साहेबांबरोबर असल्यामुळे 84 वयाचा आपला कार्यकर्ता या युवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं फिरत आहे. पण जबाबदारी या भागातली कोणावर त्यांनी टाकली आहे? तुमच्यावर, इथल्या नागरिकांवर, इथल्या कार्यकर्त्यांवर. ती जबाबदारी घेणार का सुप्रियाने निवडून आणण्याची? सॉरी, निवडून नाही, 3.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून घेणार का? मग इंदापूरची जबाबदारी काय? विसरणार का? 1 लाख. किती? 1 लाख. कमीत कमी 1 लाख. कमीत कमी 1 लाख. बस मग मरिता गँग म्हणजे काय? त्याला उत्तर आम्ही देणार, बरोबर ना? बस तुम्ही बरोबर असलं काय टेन्शन आहे. मग साहेबांना थोड्या वेळी फोन करून सांगू का? अजून एखादा जिल्हा घ्या, अजून एखादा खासदार निवडून आला, आम्ही सर्व निवडून सुप्रियांची जबाबदारी घेतो. बस एवढंच पाहिजे. त्यामुळे या धमकी देणार बघू, काय काळजी करू नका. कोणी फोन केला, काय केलं, धमकी दिली तर सांगा, आपण त्यांच्याकडे बघू. तसंही 2024 ला आपलं सरकार येणार आहे. फक्त एक आहे, आम्ही काळजी घेणार आहोत. हे जी मलिदा गँग आहे, जी आज खूपच त्रास देते फोन करून धमकी देऊन, ते उद्या जर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न त्या मलिदा गँगनी केला ना, तुम्ही यायचं म्हणायचं ही गँग आपल्याकडे नको, बरोबर ना? ही दक्षता आम्ही घेतो. आपल्याकडे नवीन चेहरे बाहेर, हे जे पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे, हे आपल्या बरोबर बाहेर, हे जे कार्यकर्ते ते आपल्या बरोबर बाहेर. येत्या काळामध्ये या सर्वांना ताकद देण्याची जबाबदारी हे आमच्या सर्वांची, पवार साहेबांची, सुप्रियताईंची, आणि 100% आम्ही सर्वजण पार पाडू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.